हातभट्टी दारूधंद्याविषयी पोलिसांना सांगतोस म्हणून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना हब्बू वस्ती परिसरात घडली. हातभट्टी दारूचा धंदा बंद करण्यासाठी पोलिसांना सांगतोस का म्हणून तरुणाला बेदम मारहाण करून जखमी करण्यात आलं. ही घटना शनिवारी सकाळी हब्बू वस्ती परिसरात घडली. विजय नागमोडे असं जखमीचं नाव असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजय नागमोडे आणि त्याच्या घरातील लोकांनी हत्यारांनीशी मारहाण केल्याची माहिती जखमी विजय नागमोडे यांनी दिली. अजय नागमोडे व त्याचे सहकारी चौघ पाच जण, त्याचा भाऊ तडीपार असून सुद्धा त्यांनी ते सोबत येऊन माझ्यासोबत त्यांनी घरामध्ये त्यांच्या खुल्याम दारू विक्रीचा धंदा आहे आणि दारू विकत असताना त्यांनी काय म्हणला मला की तू दारू आमची बंद करण्यासाठी डिपार्टमेंटला सांगतो, सगळ्यांना सांगतो. आणि असं करत असताना घरापसल्या पर्ष्या माझ्या आमचं काम चालू असताना घरापसल्या पर्ष्या घेऊन जातो, तू काय करायचा कर. आणि मग परत नंतरनं मी म्हणलं ते रस्त्याचं काम चालू आहे ना, तू कशाला घेऊन जातो म्हणले असताना ते अजय नागमोडेनं आणि त्यांचे सगळे सहकार्यानं चौघजण, त्याचा भाऊजी ते सुदेश नागमोडे आणि त्याचा भाऊ तडीपर असताना त्यांनी कुऱ्हाड घेऊन आला. अजय नागमोडेनं तलवार घेऊन माझ्यावर हल्ला केला, माझ्या डोक्यात मारला. मी घायल ह्याच्यात पडल्यानंतरनं ते मोहित नागमोडेनं माझ्या हातावर वगैरे मार त्या ह्याच्यानं सळीनं मारहाण केली मला. अजय नागमोडे याचा हातभट्टी दारूचा धंदा असून तो बंद करण्यासाठी विजय नागमोडे हे प्रयत्नशील असल्यामुळे हा प्रकार घडला. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.